मित्रांनो, आपल्या सर्वांचं पुनश्च एकदा कॉम्पिटिटिव्ह एक्झाम हबच्या या व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत. मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून काही मोजकेच प्रश्न आपण बघणार आहोत आणि हे सर्व प्रश्न मिक्समध्ये आहेत. वेळोवेळी स्पर्धा परीक्षेमध्ये वेगवेगळ्या स्वरूपाच्या दृष्टिकोनातून हे प्रश्न विचारले जातात. त्या अनुषंगाने हे प्रश्न आणि त्यांची उत्तरं आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. प्रश्न बघा, भगवान बुद्ध यांना कुठे ज्ञान मिळाले? बोधगया हे याचं उत्तर आहे. आर्य समाज ची स्थापना कोणी केली? तर स्वामी दयानंद. भारताच्या मुख्य भूप्रदेशाचा दक्षिणेकडील किनारा कोणता आहे? तर याचं योग्य उत्तर आहे कन्याकुमारी. भारतातील कोणत्या राज्यात प्रथम सूर्य उगवतो? तर अरुणाचल प्रदेश. कोणत्या रोगाच्या उपचारात इन्सुलिनचा उपयोग होतो? तर मधुमेह मेलिटस. या आजारामध्ये बिहू हा कोणत्या राज्यात प्रसिद्ध उत्सव आहे? तर आसाम. आवळ्यामध्ये कोणते व्हिटॅमिन मोठ्या प्रमाणामध्ये आढळते? तर व्हिटॅमिन सी. भारताचा प्रथम गव्हर्नर जनरल कोण होता? तर विलियम बेटी. कागदाचा शोध कोणत्या देशात लावला? चीन. गौतम बुद्धाच्या बालपणीचे नाव काय होते? सिद्धार्थ. भारतातील सशस्त्र दलाचे सर्वोच्च कमांडर कोण असतात? राष्ट्रपती. पोंगल कोणत्या राज्यातील उत्सव आहे? तामिळनाडू. गिधा आणि भांगडा कोणत्या राज्यातील लोकनृत्य आहे? पंजाब. तर आपल्याला हे सुद्धा माहिती असणं गरजेचं आहे की कोणतं लोकनृत्य आहे किंवा राज्य उत्सव आहे ते सुद्धा माहिती असणं गरजेचं आहे. टेलिव्हिजनचा शोध कोणी लावला? जॉन लॉगी बेअर्ड. भारतातील सर्वप्रथम महिला शासक कोण होत्या? रजिया सुलतान. मासोळी कशाच्या मदतीने श्वास घेते? तर योग्य उत्तर आहे कल्ले किंवा गिल्स ज्याला आपण म्हणतो. इन्कलाब जिंदाबाद ही घोषणा कोणी केली? भगत सिंह. जलियनवाला बाग हत्याकांड कधी व कोठे झाला? तर 1919 साली अमृतसर येथे हे हत्याकांड झालेला आहे. 1939 मध्ये काँग्रेस सोडल्यानंतर सुभाषचंद्र बोस यांनी कोणत्या पक्षाची स्थापना केली होती? तर याचं योग्य उत्तर आहे फॉरवर्ड ब्लॉक. पंजाब केसरी कोणाला म्हटले जाते? लाला लजपतराय यांना पंजाब केसरी असं म्हटलं जातं. 1857 च्या विद्रोहात कोणी आपले बलिदान सर्वप्रथम दिले? तर याचं उत्तर आहे मंगल पांडे. भारतातील प्रथम महिला राज्यपाल कोण होत्या? तर याचं योग्य उत्तर सरोजिनी नायडू. माउंट एव्हरेस्टवर दोनदा चढाई करणाऱ्या महिला पहिल्या महिलेचे नाव काय? यादव. यानंतर ब्राह्मो समाजाची स्थापना कोणी केली? राजा राम मोहन राय यांनी. स्वामी दयानंद सरस्वती यांचे मूळ नाव काय? गुळशंकर. वेदकडे चला हा नारा कोणी दिला? दयानंद सरस्वती. रामकृष्ण मिशनची स्थापना कोणी केली? स्वामी विवेकानंद. वास्को दि गामा भारतात कधी आला? 1498 इसवी मध्ये. वास्को दि गामा मूळ कुठला होता? पोर्तुगाल. हवा महल कुठे आहे? जयपूर. शीख धर्माचे संस्थापक कोण? गुरु नानक. शिखांचे मुख्य उत्सव काय आहे? तर बैसाखी. लोहपुरुष कोणत्या महापुरुषाला म्हटले जाते? सरदार पटेल. नेताजी ह्या नावाने कोणत्या महान नेत्याला संबोधले जाते? सुभाषचंद्र बोस. दिल्ली स्थित लाल बहादूर शास्त्री यांच्या समाधीचे नाव काय आहे? विजय घाट. महाभारताचे रचयिता कोण आहे? महर्षी वेदव्यास. अर्थशास्त्र नावाचे पुस्तक कोणी लिहिले? चाणक्य कौटिल्य यांनी. जय जवान जय किसान ही घोषणा कोणी दिली? लाल बहादूर शास्त्री यांनी. संविधान सभेचे स्थायी अध्यक्ष कोण होते? डॉक्टर राजेंद्र प्रसाद. मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते? डॉक्टर भीमराव आंबेडकर. जगातील कोणत्या दिवशी रेडक्रॉस डे साजरा केला जातो? 8 मे. सूर्योदयाचा देश म्हणून कोणता देश प्रसिद्ध आहे? जपान. आंतरराष्ट्रीय महिला दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो? 8 मार्च. क्षेत्रफळाच्या बाबतीत भारतातील सर्वात लहान राज्य कोणते आहे? गोवा. ओणम कोणत्या राज्यात प्रसिद्ध उत्सव आहे? याचं उत्तर आहे केरळ. सर्वात तेजस्वी ग्रह कोणता? तर शुक्र. भारताचा राष्ट्रीय प्राणी कोणता? वाघ. भारताचा राष्ट्रीय पक्षी मोर. तर भारताचे राष्ट्रीय फळ आंबा आहे. भारताचा राष्ट्रीय फूल
कमळ आहे, तर भारताचा राष्ट्रीय वृक्ष वरगत वृक्ष हे आहे. महात्मा गांधी यांना राष्ट्रपिता म्हणून सर्वप्रथम कोणी म्हटले होते? नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी. रेडिओ ऍक्टिव्हिटी कोण शोधली? हेनी बेकरले. पेस मेकरच्या शरीराचा कोणत्या भागाशी संबंधित आहे? पेस मेकरच्या शरीराचा कोणत्या भागाशी संबंधित आहे? तर हृदय. सर्वात शुद्ध कार्बन म्हणजे काय? डायमंड, हिरा. क्ष किरणाचे आविष्कार कोणी केले? तर रॉन्टजन. मनुष्याने प्रथम कोणत्या धातूचा वापर केला होता? तर याचे योग्य उत्तर आहे कॉपर, तांबे. तर मित्रांनो, अशा प्रकारे हे महत्वाचे प्रश्न होते. वेळेस बरेच वेळेस मेगा भरतीच्या वेगळ्या परीक्षेमध्ये अशा प्रकारचे प्रश्न हे बरेचसे रिपीट झालेले आहेत. त्या अनुषंगाने आपल्याला अशा प्रकारच्या प्रश्नाची माहिती असणं, अभ्यास असणं अतिशय गरजेचं आहे मित्रांनो. त्या दृष्टिकोनातूनच हा व्हिडिओ आपल्या सर्वांकरता दिलेला आहे, तो आपल्या सर्वांकरता उपयुक्त असेल. जर मित्रांनो आपण आतापर्यंत आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल, नक्की सबस्क्राईब करा. मनामध्ये शंका आणि प्रश्न असतील तर कमेंटच्या माध्यमातून आमच्यापर्यंत पोहोचवा. धन्यवाद.